छत्रपतींचा विचार म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये 236 ग्रामपंचायतींवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. जास्तीत जास्त सरपंच निवडून यावी यासाठी अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे आहेत. त्यामुळे बावनकुळेंनी शेवटच्या टप्प्यात काही गावांना भेटी देऊन प्रचार केला. काँग्रेस नेते सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाणे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली. आढावा घेतले आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. नागपूर जिल्ह्यामध्ये 236 ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच आपण मतदान केंद्रावर जी आहे ती गर्दी पाहायला मिळत आहे. थंडीचं वातावरण असलं तरी ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते पहिल्याच टप्प्यात आपलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले. आपण सध्या हिंगण्या तालुक्यातील रायपूर या मतदान केंद्रावर आहोत आणि पाहू शकतो कशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये दिसून येतो. सकाळच्या पहिल्याच टप्प्यामध्ये जी आहे ती गर्दी झालेली दिसून येत आहे. नागपूर जिल्हा खरं तर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा नागपुरातूनच येत असतात. त्यांच्या कामठी जो त्यांचा जुना मतदारसंघ होते तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या आहे ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आहे. मागील वेळेस झालेल्या निवडणुकामध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं आणि यावेळेससुद्धा असा दावा करण्यात येतो आहे की मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे. मात्र मतदान प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातले जे मुद्दे असतात हे जरी राजकीय पक्षाची लढाई नसली तरी पॅनल मात्र प्रत्येक पक्षाने उतरवलेले आहे. काँग्रेसमध्ये जे सावनेरचे या मतदारसंघामध्ये निवडणूक होते आहे. माजी मंत्री सुनील केदार यांचासुद्धा प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे. यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.